जालन्यामधील लाठीमार घटनेवरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस मुद्दाम अजित पवारांसमोर शरद पवारांची बदनामी करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. एक पवारीचा हत्याकांडाचा दिला त्या काळामध्ये, तेव्हा पिचड साहेबांनी राजीनामा दिला होता, ते त्या डिपार्टमेंटचे मंत्री होते. ते दुसरं मला त्याला ऑब्जेक्शन आहे, ते मुद्दामून दादाच्या समोर त्यांनी केलं का? ते जेव्हा त्यांनी मावळचं उदाहरण दिलं, त्याच्या दोन चुका मला देवेंद्र फडणवीसांच्या स्टेटमेंटमध्ये खटकल्या. एक तर तेव्हा होम मिनिस्टर कैलासवासी आराराबा होते, आराराबा आज हयात नाही, त्याच्यामुळे आबांची ती केस काढणं मला तरी माणुसकी वाटली नाही. आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालं नाही. आणि त्याच व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री अजितदादा बसले होते, त्याच्यामुळे काय गरज होती? महाराष्ट्रात दुसरी उदाहरणं नाही? म्हणजे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाली दाखवायचं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्या कुण्यात होतं, मग ते बाहेरचे असू दे किंवा आतले असू दे, दोन्ही उदाहरणं ऑब्जेक्शनल होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.